एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाच्या कधी अजेंड्यावर नामांतर हा विषय नव्हता नसतो. दुसरी गोष्ट अशी की आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम जो होता, किमान समान कार्यक्रम, त्यामध्ये सुद्धा नामांतर हा विषय नव्हता. अचानकपणे मुख्यमंत्री महोदयांनी तो मांडला, त्या चर्चा होणं आवश्यक होतं असं आम्ही मांडलं होतं, जर असं आणायचं असं तर आमची चर्चा करा. तर तो अचानकपणे आला तो निर्णय. असं काय संभाजी महाराजांबद्दल सुद्धा आमच्या मध्ये आता एक श्रद्धा आहे, नाकारू शकत नाही मी ती. शेवटी तो निर्णय होत असताना तो निर्णय झाला. आम्ही सांगत होतो की याला यापेक्षा बी आता पडलेला दुष्काळ, त्यावेळेस पाऊस नव्हता अशी परिस्थिती होती, त्या ते फार महत्त्वाचं आहे. परंतु तो निर्णय झाला. माझं मत असं की ते असतील किंवा आताचं सरकार ज्यांनी पुन्हा एकदा तो निर्णय वेगळ्या पद्धतीनं केला. विकास हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज औरंगाबादचे प्रश्न किती आहेत, कोणते प्रश्न आहेत, ते सोडवण्याकरता काय केलं पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न औरंगाबादचा, तो सोडणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं माझं मत आहे. आणि विकासावर ध्यान दिलं पाहिजे. काय करायचं तुम्ही, ठीक आहे, काय करायचं तुम्ही केलं, तुमचा बहुमत असेल तर केलं. आता सांगा का औरंगाबादच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार आणि हे सुंदर शहर कसं निर्माण करणार यावर बोला, असं सांगण्याची वेळ आलेली.